नमस्कार, मी स्नेहा परब किचनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करते. गणेश चतुर्थीच्या आणि ऋषीपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज तुम्हाला दाखवणार आहे ऋषीपंचमीला लागणारी ऋषीची भाजी. ही मला माझ्या आजीने आईला आणि आईने मला अशी शिकवलेली आहे. खूप छान आणि सुरेख होते ही भाजी. 9 भाज्यांच्या पेक्षा जास्त भाज्या वापरायच्या या भाजीला. आणि ह्या भाजीला आता आपण सुरुवात करूया. भाजीसाठी लागणारं साहित्य, अख्खा मका घेतलाय मी, त्याचे असे 5-6 तुकडे केले आणि तो मी उकडून घेतलाय. थोडासा भाजीत तो शिजणारच आहे, तरीही मी उकडून घेतलाय. बटाटा घेतलाय, जवळजवळ मीडियम आकाराचे 2 बटाटे आहे ते, 1 वाटी. दोडकं घेतलंय 1 वाटी, स्वच्छ धुवून साफ करून घेतलंय. सुरण घेतलंय 1 वाटी, असे बटाट्यासारखेच त्याच्या फोड्या केल्या. पावटा घेतलाय सोलून मी 1 वाटी. कच्चा केळं घेतले आहेत मी, 2 केळी आहेत ती जवळजवळ, हीही सोलून बटाट्यांसारखी फोडे केले आहेत. वाली घेतल्या आहेत, चवळीही म्हणतात त्याला, ही अशी मी चिरून घेतलेली आहे. भोपळा घेतला आहे 1 वाटी. मीठ आहे चवीनुसार. चिंचेचा कोळ मी रात्रभर भिजत घातलेला आणि हा कोळ काढून घेतलेला आहे. लिंबा एवढा आपल्याला गुळ लागणार आहे चवीसाठी. 1 वाटी खोबरं घेतलं आहे, हे मी आता वाटणार आहे. त्याच्यामध्ये ह्या मिरच्या वाटणार आहे. ह्याच्यात आपण कांदा, आलं, लसूण असं काही घालत नाही या भाजीमध्ये. पाणी लागणार आहे, तेल आवश्यकतेनुसार. आणि भाजीसाठी महत्त्वाचं म्हणजे हा आहे लाल माठाचा देठ. तो मी आता कसा कापायचा आणि कसे त्याचे देठ घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे आहे अळू, हे भाजीसाठी मेन लागतं. अळू साफ करतोय नेहमी आपण हाताला थोडे तेल लावून घ्यायचे. ते चोळून घेतले की आपल्या हाताला खास सुटत नाही, अळूला भरपूर खास असते. प्रथम आपण देठ कापून घेतोय. देठ असे कापून झाले की देताच्या मागच्या बाजूने असं सुरीने असं ओढायचं आहे खाली. ही साल सोलायची असते. पुन्हा बघा, मागच्या बाजूने असं करून ही साल खाली ओढायची असते. असे माझे हे अळूचे देठ सोलून झाले आहेत. आता मी ते चिरून दाखवते. हे आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत, जास्त मोठे नाही, अर्धा अर्धा इंच असे ठेवायचे. भाजीत पटकन शिजतात. अशा प्रकारे हे देठ माझे सोलून झालेले आहेत आणि चिरूनही झालेले आहेत. आता मी पानं चिरून दाखवते, मग ती धुवायची. आपल्याला बारीक चिरायची ही भाजी. आपल्याला हा मोठा लांबलचक देठ असतो, याला मी मध्ये चिरते. हाही आपल्याला तसाच सोलून घ्यायचा आहे. याचेही आपल्याला छोटे छोटे 1/2 इंचे तुकडे करायचे आहेत. ही पानं मी अशी चिरून घेणार आहे, नंतर अशी काढते मी. आता ही लाल माठाचा देठ आहे, हा हीच भाजी ऋषीला लागते. हा देठही असाच सोलायचा आहे. याचेही आपल्याला 1/2 इंच तुकडे करायचे. ह्या लाल माठाचा हा शेवट असतो, म्हणजे ही भाजी आत्ता येत नाही, पावसाळ्यात भरपूर येते. आता ही अशी मोठी मोठी दांडे होतात आणि मग ही भाजी आपल्याला मिळत नाही शक्यतो बाजारात. 5-6 मिरच्या घेतल्यात आपण आणि हे 1 वाटी खोबरं, हे आपल्याला त्या भाजीत लागणार आहे. आपण वाटण वाटून घेतलंय. ही आपण अळूची भाजी मागाशी चिरून दाखवली मी तुम्हाला, ती घेतली आहे अळूची पानं. आणि हे आपले लाल माठाचे देठ आणि त्याची जी पानं होती ती चिरून घेतलेले आहेत. त्याचे देठ वेगळे केलेले आहेत मी असे. हे लाल माठचे देठ आहेत आणि हे अळूचे देठ आहेत. आता आपण ही भाजी फोडणीला घालणार आहोत. मी आता गॅस ऑन करते. ही तापली आहे आपली. मी आता तेल घालते. थोडंच तेल लागणार आहे, जास्त नाही घालायचं आहे. आपलं तेल तापलेलं आहे. आता मी भाज्या घालते. पहिलं मी लाल माठ्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण कांदा वगैरे वापरत नाही, कारण ह्या उपासाला कांदा, आलं, लसूण चालत नाही. ही अळूची भाजी आहे. लाल माठ पहिला घातला आपण. थोडंसं परतून घेते, कारण आपल्याला भरपूर भाज्या घालायच्या आहेत. जास्तीत जास्त भाज्या घेतल्या आहेत मी. 9 तरी भाज्या माझ्या झालेल्या आहेत. लाल माठचे देठ, अळूचे देठ, वाली घेतलेली ती 1 वाटी, भोपळा घालतोय आपण 1 वाटी, बटाटा घेतोय 1 वाटी, दोडकं घेतलं 1 वाटी आपण, पावटा घालतोय मी, सुरण घेतलं आहे, कच्चं केळं
ह्या सगळ्या भाज्या मी फोडणीलाच घातल्या आहेत. आपण असं वेगवेगळं काही घातलं नाही, लागलीच फोडणीला घालून घ्यायचं. भाजी शिजायला अर्धा तास लागतो. भाजी खूप हेल्दी आणि मस्त होते. एरवी आपण मसाल्याच्याच भाज्या खातो. ही जरा वेगळी जशी पंचमीला तर खास चांगली, ज्यांचा उपास असतो त्यांनी ही भाजी नक्की खावी. लिंबा एवढं गुड गोड अशी जराशी टेस्ट येते त्यांनी. आणि एकवाटी तुळशीचा पोळ घेतला आहे तो टाकते आहे मी. तुळशीचा पोळ घालायचं म्हणजे अळूला आणि जी सुरणाला खात असते ती येत नाही. मी चिंचेचा पोळ वापरला आहे. जे आता आपण वाटण घेतलं आहे ते वाटण परत एकदा मी परतून घेते. चांगल्या अशा डवून झाल्या की याच्यामध्ये मक्के आणि पाणी टाकणार आहे मी. ही भाजी शिजायला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो. एक ग्लास पाणी घालते मी आणि शेवटला हे मके टाकते. थोडेसे आपण बॉईल करून घेतलेले तरी पण ह्या भाजीत छान शिजतील ते. आता आपण मीठ टाकतो आहे चवीनुसार. बुडबुडे आलेले आहेत, एवढं पाणी पुरे होईल ह्या भाजीला. आपल्याला जास्त घट्ट आणि पातळी नाही करायची आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते. 30 मिनटं झालेली आहेत. चला आता आपण पाहूया आपली भाजी शिजली आहे की नाही. हलके हाताने अशी डवून घ्यायची आहे भाजी. सगळ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही भाजी जास्तच होते. त्यांचा ऋषीपंचमीचा उपास आहे, त्यांनी ही भाजी आवर्जून करावी. एरवी आपल्याला जर अशीच कधी खावीशी वाटली तर आपण ह्याच्यामध्ये मसाले, शेंगदाणा सगळं काही ॲड करू शकतो. ह्या भाजीमध्ये क्रीमही दुधाची ॲड करतात, त्यांनी चांगली टेस्ट येते. ह्या भाजीत सगळं शिजण्यासारखं आहे, भोपळा वगैरे. फक्त आपल्याला सुरण आणि पावटा बघायचा आहे शिजला आहे काय. ह्या चुरणाच्या पोळी आता आपण बघूया शिजला आहे काय. शिजला आहे. हा पावट्याचा दाणा बघते मी शिजला आहे का, म्हणजे आपली भाजी तयार आहे उपासासाठी. शिजला आहे बघा. अशी ही माझी ऋषीपंचमीची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी उपासासाठी. तुम्ही नक्की करून बघा. दिसतेही छान आहे, टेस्टलाही छान असते. अशी ही माझी ऋषीची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्हीही नक्की करून बघा. आणि हे माझं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.